आता बैलगाडी क्षेत्रातील एखादा व्यक्ती किंवा तुम्हाला आवडणारा बैल कुठला आता सध्या परिस्थितीला? किंवा मी आता बकासूरला किंमत देतो, निंबळखाराची किंमत देतो. आमच्या आता पहिल्यावानी एक आता वस्त्र घेतले परवा काहीतरी राहिले बऱ्याच दिवसात, त्याला एक देतो. आणि महाकालला मी लई किंमत देतो. कुठला महाकाल? महाकाल तो आता 6 महिना आजार होता खटावचा. खटावचा त्या बैलाला आत्ता बघा ती पळाला. बैलाचा खेळ आहे, कवा गाडी मार खाणार, कवा जिंकणार, हे काय म्हणजे आपला धरसोडचा खेळ आहे म्हणजे. आणि मग अशा वेळेला आपल्याला एक पेशन्स पाहिजेत. खाल्ला मार खाल्ला, उद्या बघू, परवा बघू, ठरवा बघू, आम्ही असं म्हणायचो. आम्ही मार खाल्ला तरी परत आमच्यातल्या आमच्यात बैलगाडीवर चर्चा करायचो, पुढल्या आठव गाडी मारणार तुमची मी, तेवढ्या आनंदी लोक आपल्यासाठी मार खाय नको म्हणून आम्ही चक्कल लढवली. या फाट्यावर अड्डाच घ्यावा ना, जिथं फाट्या आखल्या तिथं अड्डाच घ्यायचा नाही. रात्री 12 जाऊन ट्रॅक्टरला आम्ही 6 फाट्या पाडल्या. कोणालाच माहित नाही, ट्रॅक्टर फक्त गेलेला माहित नाही, दोघं फाट्या करायला गेलेले एवढ्या माहित. मी पण गेलो नाही, माझ्यावर पण पोलिसांचा वाच होता. अहो 6 आम्ही फायनल करून मोकळं झालो. अहो काय पब्लिक मुंगी गत. माझ्या आयुष्यात मी वायदी घेतली नाही, वायदी दिली पण नाही. बैल आता या पक्का शेटला विचारा, पक्का शेटच्या बैलावर माझा सुंदर महाराष्ट्रात एक नंबर पळवला. चहा पिलो त्याचा विचारा, त्यानंच बैल सोडून घ्यायचा, त्यानंच हाणायचा. त्यात कसं आहे, आज मार खाल्ला तर राज येता कामा नये, ते पण आपल्याला सहनशीलता पाहिजे. लय किमतीचा बैल घेतला आणि पहिल्याच आड्यात मार खाल्ला तर ही सहनशीलता पाहिजे. बरोबर, काही जणांकडे सहनशीलता आता राहिली नाही. आता तरी काय काय आमचे हे बैल मालक करायला अर्ध पैसे द्यायचं आणि पळ्यावर अर्ध द्यायचं. मंडळी जय जवान जय किसान, आज आपण आलेलो आहे सयाजी नाना बाबर गार्डी. बैलगाडी क्षेत्रामध्ये आता अनेक बैलगाडी मालक आहेत, परंतु बैलगाडी शर्यतीसाठी खरा त्याग ज्यांना केला अशा काही लोकांमधील एक व्यक्तिमत्व म्हणजे सयाजी नाना बाबर गार्डी. आज विटिया शेजारील जवळच असलेलं हे गार्डी गाव, आणि या गार्डी गावामध्ये आलेलो आहेत बैलगाडी क्षेत्रासाठी. बैलगाडी क्षेत्रामध्ये चांगली बैल यांची नामवंत पळत होती आणि बैलगाडी क्षेत्रासाठी फार मोठं काम आहे. आपण पाठीमागे तुम्ही ढाली वगैरे बघू शकताय. खरंच संपत्ती वैभव बैलगाडी क्षेत्रातील काय असतं तर ही मिळालेली बक्षीस, मिळालेली ट्रॉफी. आणि नानांच्याकडून आपण बरंच काही जाणून घेणार आहे का, तर असं मोलाचं मार्गदर्शन आपल्याला कुठं बघायला मिळणार नाही. आता अनेक जण बैलगाडी क्षेत्रामध्ये अनेक जण आपली मतं व्यक्त करतायत, परंतु खरं बैलगाडी क्षेत्र किंवा बैलगाडी शर्यतीसाठी अनेक उठाव केलेले आहेत, या उठावाबद्दल आपण नानांच्याकडून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी नमस्कार, आणि तुम्ही आपल्या चॅनेलला मुलाखत देता हे आमचं भाग्य समजतो. सर्वात महत्वाचं काय सांगचाल, कधीपासून सुरुवात आहे बैल आपल्याकडं, कधीपासून बैल घेतली, किंवा किती वर्षाचा नाद आहे किंवा खानदानी नाद आहे? आता कमीत कमी मला 30 वर्षाचा हा नाद आहे. किंवा नाद लागायला काय आमचं बैलगाडी क्षेत्र नाही, मी बैलगाडी शर्यत येऊन बघायला नव्हतो. पण आमच्यातली बरीच गावातली मुलं आणि गावातली ज्येष्ठ माणसं म्हातारी ही बैलगाड्या बघायला यायची. त्यांचा आदा होती, जगोबाबा होते, कल्लू साहेब होते, आणि त्यांच्या मागे ही पोरं, आमचा संतोष भाऊजी, मुन्ना खपोले, अजित कुंभार, परत ही आत्ता नवीन नादाची पोरं, त्या ती जायची बघायला. मी सगळी मिळून माझ्याकडे आले की नाना तुमची परिस्थिती जरा बरी आहे, आणि जसचा बाजार चालू आहे ना जत्रा चालू आहे दोन खोंडावून या, पळली पळली तर नाही पळली तर ह्याच्यापेक्षा जास्त किमतीला आम्ही इकतो. ते मला पण कळत नव्हतं इकतो का म्हणे, मी काही नाही ठेवायचं. मग आणली बैल हिने जाऊन, माझा 2 वर्षाचा मुलगा हातात पैसे द्या म्हणली, कोणतरी मालक आमच्यावर येऊ द्या, घरातला मालक, घरात मालक 2 वर्ष ऋतुराज म्हणून मुलाचं नाव आहे माझ्या, ऋतुराज बाबर. मग येऊन नाद लागत लागत गेलो आम्ही, परत वासर कोण चालवाय न्यायचं, कोण पळवाय न्यायचं, कोण धुयाचं. मग ती पहिल्यांदा बैल आल्यामुळे सगळ्या गावाची बैल झाली. मग अहो ती पळायला लागली चांगली, आणि ती परत मला पण लागली, हौद आई पळती नाही पळती नाही पळती, फायनली यायला लागलो, ढाली यायला लागली. आणि त्यावेळी काय हो, 10,000, 11,000, 7,000, 5,000, 2,000, 1,000 आणि शेवटचं बक्षीस 500, तेवढ्या बक्षावर आम्ही कुठं कुठं खेळायला जायचो. पण एक मला वडकीचं मैदान एक आठवतं, त्या वडकीच्या मैदानात आम्ही 1 नंबर केला बघा. आपला आमचा पाटील मोराचा त्याचा बालमा आणि माझा हरण्या पळायचा, सुंदर पण पळाला. परत माझ्याकडे तशी बैल 4 पिढी होऊन गेली, हरण्या बावऱ्या, परत सुंदर. माझा सुंदर लय मारायला लागला म्हणून मी एक सांभाळाय दिला, बै झालं होत मारायचं लय, खाती काही कमी केली नाही आम्ही. आणि परत दुसरा एक बैल घातला, त्याचं पण नाव सुंदर ठेवलं, तो पण पळायला लागला. फायनल बिनल सगळं अजून जाहिरात करताना सुंदर बैलाचे मालक म्हणूनच माझी जाहिरात करतो, कारण वळीनं 2 सुंदर माझे पळाले. मग हे प्रकाशात आता आमची माहिती आहे, आज त्याच्या बैलानं
तुमचा ह्याचा पेडगावच्या अड्ड्यावर फायनलचा गुलाल केला म्हणून त्याच्यात बैला तिने मिरवणूक ठेवली, मिरवणूक ठेवली, जेवणं ठेवली आहेत म्हणजे. पण आमच्या गावात कसं आहे, आम्ही सगळी जेवढी काही बैलगाडीवाली नाद आहे सगळी आम्ही. माझ्या गावात दुसऱ्या विषय सांगतो, आमचे आमदार कधीही उभा राहिले इलेक्शनला, 5 मतं माझ्या गावात 2500 बाहेर जात नाहीत, एवढं 1 रुपयाचं गाव आहे बाबर साहेब. हो, अजिबात कोण कुठले काय संबंध नाही, कोणाचा जात पात नाही, काही नाही, सगळा समाज एकत्र. 5 मतं आमच्याकडे चुकून गेली तरच, नाहीतर असं आमच्या गावात विरोध काही नाही. कोणाची पण 5 बैलगाडी राहिली तर आम्हाला वाटतं की माझी मार खाल्ल्याना गार्डीची कोणाची तरी एक गाडी राहावं, अशा भूमिकेत आम्ही सगळे असतो. सगळ्यांना मिळून मिसळून आता पूर्वी, आता तर बैलगाडी शर्यत दिसती, हा सगळ्यांची पब्लिसिटी दिसती, परंतु बैलगाडी क्षेत्र चालू करण्यासाठी आपण बराच त्याग केलेला आहे किंवा एक पहिल्यांदा उठाव केला होता, त्या संदर्भात काय सांगाल की बाबा सगळ्या महाराष्ट्रातून सगळा लोटून जनसमुदाय या ठिकाणी आला होता. काय आलं, आम्ही पहिल्यांदा कोर्ट कचेऱ्या करत बसलो, ठराविक जणच बैलगाड्याच्या नाव घेणं बरं नाही, ठराविक जणच आम्ही पैसे वर्गणी काढायचो, परत आमचे हे शेवाळ्याबा ते सगळ्याच्या पुढे होऊन काम करत होते, दिल्ली मुंबईला कुठं कोर्टाला जायचे, आम्हाला वेळ नसायच्या धंद्यात, त्यामुळे सगळी जबाबदारी आम्ही त्यांच्यावर टाकली. पण योगायोग असा आला की सगळ्यांनी फतवा काढला की मंत्रालयात आवाज उठवल्याशिवाय विधानसभेत आवाज उठवून ठराव केला तर ही बैलगाड्या चालू होती. पण आम्ही सगळ्यांनीच हे केलं, त्यावेळी कुठलं होतं गटचा पण नाही, सगळ्यांनी विचार केला की आपण प्रत्येकाच्या आमदारांना निवेदन द्यायचं, ज्या ज्या भागात बैलगाड्यावर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या लोकप्रतिनिधी आमदाराकडे जायचं, ते निवेदन द्यायचे, ते आमदार विधानसभेत मांडतील. असंच आम्ही एक भाऊंच्याकडे गेलो निवेदन द्यायला, अनिल भाऊंच्याकडे, बाबर त्यांच्याकडं, तिने आम्हाला समजावून सांगितलं की तुम्ही असं कायद्याच्या विरुद्ध जाऊन काय करू नका, मी विधानसभेत विषय मांडतो, हा विषय मंजूर करून घेतो. मग उरले परत आमचे गोपीचंद पडळकर, त्यांच्याकडे गेलो आम्ही, म्हणलं की साहेब निवेदन आणि काय करायचं. मग आपलं बोलता बोलता मला सगळे म्हणले भाषण करायचं, भाषण करणं बिरणं मी काय पुढे नाही बोलायचं. मग बोलता बोलता ते सत्कार बित्कार केला आमचा सगळ्या ठराविक शेतकऱ्यांचा, दोघांनी पण केला, ह्या पण भाऊनी केला. आणि बोलता बोलता मी बोललो, गोपीचंद हा बैलगाड्याचा छंद तुम्हीच पुढे करू शकता. त्या ठिकाणी त्या माणसानं या तारखेला मैदान डिक्लेअर करून टाकले. अवकाशे डिक्लेअर केले ना, आम्हाला पण कळ ना काय करायचं कसं करायचं. सगळेजण फोन यायला लागलं, काय बैलगाड्याचं मैदान भरलंय, कायद्या विरुद्ध आम्ही येणार आहे, सगळी येणार, सगळी आव पाक जळगाव बिळगाव इकडे माणसं आली, पुन्हा बिना पाक लुटलं. त्या रात्री आम्हालाच कळलं काय करायचं, आता एवढ्या लोकांची सोय. मी मंगल कार्यात 750 लोकांची ऑर्डर सोय केली. महेश लांडगे मिणगे साहेब इथं सगळे आमच्याकडे येऊन राहिली, त्यांचं मी मोठं कार्य. हो हो, काम चांगलं आहे यात. आणि बैलगाड्या शर्यती फाट्या बिट्या आखल्या, ती सगळी व्हॉट्सअपवर जायला लागली, आहे त्या शर्यती म्हणून. ट्रॅक्टर काम करताना आम्ही चालताना सगळीच असं जायला लागलं, ती मिलिटरी लावली, पोलीस लावली, काय काय लावली, सगळ्या रानानं माणसाला हात येऊन द्यायचं नाही. फोर्स मोठा लावला, फोर्स मोठा. हो, SP सारखे अधिकारी संरक्षणाला देखरेख करायला होते, आणि ते वरून पण आधी झाली काही झालं तर बैलगाडी शर्यती होऊन द्यायची. तर आजच्या 10 वाजता आम्ही ठराविक जण प्रकाश आमचा धऱ्याचा ही सगळी गँग बसू, आता काही गोरे म्हणजे पोलीस ग्राउंड मध्ये पोलीस लावली की मी त्याला उचलून येणार आणि मारणार. शेतकरी लोक आपल्यासाठी मार खायला नको म्हणून आम्ही शक्कल लढवली. या फाट्यावर अड्डाच घ्यायला नाही, जिथं फाटे आखले तिथं अड्डाच घ्यायचा नाही. रात्री 12 जाऊन ट्रॅक्टरला आम्ही 6 फाट्या पाडल्या, कोणालाच माहित नाही, ट्रॅक्टर फक्त गेलेला माहित आणि 2 फाट्या करायला गेलेले एवढ्याला माहित, मी पण गेलो नाही, माझ्याहून पोलिसांचा वाच होता. 6 आम्ही फायनल करून मोकळं झालो. अहो काय पब्लिक, मुंगीगत वाहनं तेवढी, पोलिस तेवढी, चालल्यावर कॅनारनं कोण चालतंय, कुणीकडनं चालतंय, तर चालणाऱ्या माणसाला पोलीस काय अडवणार आहे. ते दिवशी अड्डा भरायचा म्हणजे असं किती गट पळवलं किंवा काय? नाही, आम्ही 2 गट पळवलं, परत 2 गटांनाच बक्षीस देऊन टाकलं. दिलं बक्षीस दिलं, अड्डा झाला एवढा आम्हाला करायचं. मग ती परत पोलीस केस झाली काय झाली, ती आता परत मिटलं सगळं झालं, पण ती एक धाडस केलं. त्याच्यानंतर ही एक कोर्ट कचेरी चालत होत्या, सगळ्यांचं बैलगाडीवाल्या ठराविक जणांचं सगळ्याचं ठरलं. संदीपबाई होते, पंढरी फडके होते, मदन पहलवान साहेब होते, परत धनाजांना होते. आता जी बैलगाडी शर्यत चालली, नवीन पिढीला काय सांगाल की हा खेळ कसा जोपासला पाहिजे, या खेळातून कसा म्हणजे उद्देश घेतला पाहिजे किंवा काय? आता 1,00,000, 1,00,000 10-50 लाखाचे बैल, 10 लाखाच्या चांगलं जनावर मिळणार,
मी आमच्या पोरांना काय सांगितलं, वासरो अनाथ तयार करा आणि चांगल्या किमतीने इका, पण तुमची परिस्थिती बघून नाथ करा. घरी आणून तयार केलं, घरी आणून तयार करा. बाजारात का तयार होत नाहीत बैल? आमच्या गावात जवळजवळ 20-25 शिकलेली बैल आहेत नंबर मधले. आता प्रकाश आमच्या राहिलीच की आता तर बांड वासरो आहे, अजून त्याचं पुढं भरपूर काळजी आहे. असं मग त्या सगळ्यांना आमच्या गावात तेवढे सांगणार असत, परिस्थिती बघून नाथ करा. भाडं नाही ना माझ्या गाडीत भर, माझी युटिलिटी आहे तिथंच आहे आणि माघारी आहे, पण लय भाडं भरून आणि हे करून जीवनात करण्यात मजा नाही. ज्यांच्याकडे आमा पैसा आहे, भरपूर पैसा आहे, त्यांना कोटभर रुपये इकडे तिकडे काय वाटतंय? अशी लोकांची आता भरभर नाव होत चालली आहेत, पण गरीबाला बैल कोण देत पण नाही आणि वायदी मागितली तर कोण ती वायदी पण द्यायची नसते. तुम्ही कधी घेतली का वायदी? माझ्या आयुष्यात मी वायदी घेतली नाही, वायदी दिली पण नाही. बैल आता या पक्का शेटला विचारा, पक्का शेटच्या बैलाबर माझा सुंदर महाराष्ट्रात एक नंबर पळवला, चहा पिलो की त्याचा विचारा, त्यानंच बैल सोडून यायचा, त्यानंच हाणायचा आणि परत आणून बांधायचा. म्हणजे आमच्याला त्याला गुरु प्रकाश शेट त्या बैलाला म्हणतो आमचा. बरोबर. आज जरी ते नसला तर त्याला फोन लावला तर सांगेल की मला नाद ह्या बैलाचा किंवा माझे बैल शिकवली, त्या सुंदर न शिकवली. त्याच्या डीपी पण तुम्ही बघितला तर त्या माझ्या सुंदरच आहे, त्याच्या बैलाचा नाही डीपी. म्हणजे आज गावागावात आपण बघितलं तर बैलांवरून भांडणं होऊ लागल्यात, परंतु तुम्ही म्हटलं की तुमच्या गावातली सगळी बैल एकोप्यानं पळा. हो आज बघा ना सगळी, आज मी रोणूक आहे. मग आता गावात जवळजवळ नाही म्हणलं तरी एक आमच्यात 20-25 नादी झालीत, सगळे असणार. मला बैल दिला नाही, मला ही केलंय, माझी गाडी मारली, असलं आमच्याकडं अजिबात नसतं. आज सगळी गुलाल असणार मला. आणि आमच्याकडे कसं आहे, आमचा ह्यो भाग ह्यो सगळा सुवर्णनगरी म्हणून समजला. आमच्या भागा एवढं पैशेवाली कोण गलाही काम करणार? पैशेवाली ऑल देशात, भारत, श्रीलंका, नेपाळ, आता सगळी तुम्हाला पटाई नाही, दुबई पर्यंत आमची माणसं पोचली. त्यामुळे पैसे तिकडे कमी नाही, पण माणसांना आमच्या माहीत आहे कसा पैसा खर्च करायचा, जसा कमवायचा कसा माहीत आहे, तसा खर्च पण कसा करायचा ही लोकांना माहीत असल्यामुळं नादी भरपूर आहेत आमच्याकडे. भरपूर भरपूर म्हणजे आता या लेंगरे गाव तरी पटाई नाही तुम्हाला, सागर आहे, आमचा मंडली आहे, बरीच पोरं नादी आहेत लेंगरे सो भरपूर. आणि लेंगरे आमच्यापेक्षा जुना नाद, विला शेट वगैरे जुनी लोक होत, रफिक भाई ही जुनी लोक सगळी, त्या ते आपल्याला तशी मला दिसेन विला शेट लेंगऱ्याचे, पण मिसळून मिळून मिसळून काम करायला ही म्हणजे जास्त दस होत नव्हती. आमच्या माग काम आहे, परदेला शेट म्हणणार मी दुकानाकडे आहे कोईमतपूरला, ते असं जरा उद्योगाच्या मनाने ही विस्कटेली घ्या. मग ह्यांना आम्ही गोड बोलून सगळ्यांना जवळ घ्यायचं आणि हे सगळं चालवायचं पुढं. आता सगळ्यांच्या खरेदी झाल्या महाराष्ट्रात, तुमची काय काय का नवीन खरेदीचं काय डोक्यात किंवा काय? अहो का बैल आणायचं म्हणलं तर मी कितीच पण आणू शकतो, पण त्याला माग सगळं तसंच पाहिजे हो. अलीकडे बैल पळला पाहिजे, दोन खाल्याचा बैल मिळायला पाहिजे पहिली गोष्ट. बर परत त्यात कसं आहे, आज मार खाल्ला तर राग येता कामा नये, ते पण आपल्याला सहनशीलता पाहिजे. लय किमतीचा बैल घेतला आणि पहिल्या जाड्यात मार खाल्ला तर ही सहनशीलता पाहिजे. बरोबर. काय जाणाकडे सहनशीलता आता राहिली नाही. आता तरी काय काय आमचे बैल मालक करायला अर्ध पैसे द्या आणि पळ्यावर अर्ध द्यायचं. शेतकऱ्यांना पण माझी विनंती आहे, दावणीचा बैल सोडताना पैसे हातात पैसे घेतल्याशिवाय तो बैल कुणाला देऊ नका आणि विकू नका, आणि सरळ बॉन्डवर लिहून घ्यायचं आणि लिहून द्याच. आता म्हणजे लिगली करायचं. आम्ही काय मोठा आहे, चल पळत नाही गरीब आहे दारागिर, आणि इकडे पैसे तुझा बैल न्यायचा म्हणू शकतो दादागिरी करू. बरोबर. नाहीसाठी बॉन्ड करणे, रोख पैसे घेणे, विषय संपला. आणि बैलाचा व्यवहार करताना एक दोघं सिनियर माणसं यात घेत जावा की ज्यांना ना अनुभवी आणि खरं बोलणारे. कोण जरी पुढे असला तर खरं बोलणारा माणूस आहे घ्यावा, तरी मोठा व्यवहार असला तर. नक्कीच. आता बैलगाडी क्षेत्रातील एखादा व्यक्ती किंवा तुम्हाला आवडणारा बैल कुठला आता सध्या परिस्थितीला? किंवा मी आता बकासूरला किंमत देतो, निंबळ खरणाची किंमत देतो. आमच्या आता पहिलवानाने एक आता वसूल घेतले, परवा काहीतरी राहिले बऱ्याच दिवसात, त्याला एक देतो. आणि महाकाल मी लई किंमत देतो. कुठला महाकाल? महाकाल तो आता 6 महिना आजार होता खटावचा. खटावचा त्या बैलाला आत्ता बघा ती पळाला बैल परवा राहिला पेडा. त्या बघा बैल मालकाच्या म्हणजे सहनशीलता किती आहे. 6 महिने बैल तो बांधून ठेवला, त्याचा आजार पण दूर केला आणि हिंद केसरी झाला. हे तुम्हाला पाहिजे ना, चला जाऊ तिकडे पळतय तर माझे, नाही पळत तवा तुझ. असं जे आहे आमच्या क्षेत्रात जरा चालू आहे, जर आहे पळालं तर माझ, नाही पळालं तर टाका जाऊ इकून. असं नाही, का पळत नाही, कशासाठी पळत नाही, आता या पोटात दुखते का, ताप आलाय का? किती शेतकरी मला सांगा दावणीत बैल सोडताना टेम्पोत भरताना टेम्परेचर चेक करतात. एकही शेतकरी आमचा मला वाटतं बैलांना
संडाच्या ठिकाणी टेम्परेचर मीटर घालून कोण चेक करतंय का? मग समजा टेम्परेचर त्याला असले तर चांगला बैल फाटी जाऊन पळणार आहे का? नाही. बैलानं रात्री रवत केलाय का? बैलानं संडास माग काय केलंय कोण बघते आता त्या पिढीत? आणा चांगला रंगवा धावत धुवा चांगला चांगल्या साबणानं कुठला पहिला साबण आम्ही पाणी मारायचं बैल न्याचू बैल फायनल करून आला की मागे बॅरेल बॅरेल गरम पाणी करायची पोरं टाकायची पोचन बॅरेल मधलं पाणी उतरून बैलावर सगळ्या अंगावर टाकून बैल फ्रेश करायची. आत्ताचा शेतकरी आज बैल आला तर उद्या दुपारी बैल दिसतोय. अहो तुम्ही मुंबईनं प्रवास करून आला तर तुम्हाला आंघोळ केल्याशिवाय फ्रेश वाटत नाही. ह्या जनावरांना तीन तीन चार चार फेरं पाळायचं आणि बैल कवा तर उद्या दुपारी बिहार काय खाणार आणि काय करणार मला सांगा. म्हणजे बैल मोकळा झाला पाहिजे म्हणतो कोणी आपण. निगा बी राखणं हा निगा राखणं महत्वाचं. काय नवीन लोकांना संदेश द्यायचा आणि आपण मुलाखत थांबवणार आहोत. नवीन लोकांना येणारे काय संदेश येतात? नवीन पोरं येते नाही. नवीन पोराने माझं तरी पहिल्यांदा म्हणणं आहे की घर दार संसार आई वडील बघून आपली फॅमिली सांभाळून हा नाद करावा. हा नाद जेवढा चांगला आहे तेवढा वाईट आहे. हा नाद म्हणजे समुद्र आहे. तुम्ही पोहत 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 जाताय पुढं तुम्ही माग वळून बघत नाही मी हा नादाचा माघार येईन का नाही. ज्यावेळी तुम्हाला फार सगळीकडनं तुम्ही बरबाटून जाईल त्यावेळी कळतं की आपण जास्त या नादात शिरलो असा हा बैलगाडीचा नाद आहे. त्यामुळे हा नाद करताना जरा जपून विचार करून दोघाचा जोगाबर अनुभवी माणसाबर सल्ला मसलत करून हा नाद करावा असं मला वाटते. ह्या मला वाटतं ह्या मागणीचा कोणाला जर राग आला असेल तर मी त्यांची पहिल्यांदा माफी मागतो. आता आमचे संदीप बाई घ्या पंढरी फडके नाहीत आपल्यात मनोहर बाप्पू ज्या वेळी जुनी माणसं होती आता दिलीपला त्यांच्या मुलाला नाद लागला आहे. परत ह्या बऱ्याच अशी लोक आहेत की आता आपला राहुल भाई त्याला पण चांगला नाद आहे ती आता हिरो झालाय म्हणा. मग असं नाद आहे लोकांना पण हे सगळं बघून नाद करते. आणि आमची घाटावली मंडळी काय करते जरा पळायला लागले की त्याचं काय करून काय ठेवू. आता मला वाटतंय आमच्याकडं एक बैल नाव सांगत नाही त्या बैलाचं बाक्तर लाखाला माझ्या देखील मुंबईला बैल मागितला माझा द्याचाच नाही माझा द्याचाच नाही. आणि आता गट पास होत नाही त्या बैलाला त्यावेळी जर बाक्तर लाख घेऊन अजून चार आणले सर का तयार करायला येत नव्हता का? आणि कुंभाराला मडकं शिकवायला लागत नाही. बरोबर आहे. बरोबर का? गणपती मूर्तीकाराला गणपती कसा करायचा शिकवायला लागत नाही. जो बैल तयार करतो त्याला बैल कसा तयार करायचा हे माझ्या दावणीला पळेल का नाही का नुसताच आपण सांभाळायचा हे पण माहिती पाहिजे. तर या क्षेत्रात पडावं अलीकडल्या पिढीने थांबलं पाहिजे आणि बाबा जमतंय तेवढंच करावं जे जमत नाही त्याचा नाद करायचा नाही ना.